नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? चला तर आज आपण वर्तुळाविषयी शिकणार आहोत। हा आपला वर्तुळाविषयीचा पहिला व्हिडिओ आहे। मित्रांनो, आपल्या आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी या वर्तुळाच्या आकारात असतात। उदाहरणार्थ, बऱ्याच ग्रहताऱ्यांच्या कक्षा या वर्तुळाच्या आकारात असतात। बैलगाडीची चाक किंवा बांगडी यासारख्या बऱ्याच गोष्टी या वर्तुळाच्या आकारात आपल्याला पाहावयास मिळतात। याशिवाय गणितात व विशेषतः भूमितीत वर्तुळाला अतिशय महत्वाचे स्थान आहे, कारण गणित व भूमितीचे अनेक सिद्धांत हे वर्तुळाच्या अवतीभोवती फिरतात। गणितातला पाय हा अतिशय महत्वाचा अंक वर्तुळाच्या आकाराशी खूप घनिष्ठपणे जोडलेला आहे। मित्रांनो, असे अनेक सुंदर असे वर्तुळाचे सिद्धांत भूमितीत आहेत। अशाच वर्तुळाच्या गुणधर्मांचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपण बघूया की या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकणार आहोत। वर्तुळ आणि गोल, वर्तुळाचे प्रकार, जीवा आणि जीवांचे गुणधर्म, एक, दोन आणि तीन बिंदूंतून जाणारी वर्तुळे, वृत्तछेदिका आणि स्पर्शिका आणि स्पर्शिका त्रिज्या प्रमेय। मित्रांनो, सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांच्या मनातील वर्तुळ आणि गोल या दोन शब्दांमधील गैरसमज समजावून घेऊया। आपण चित्रात बघू शकतो की एक छोटा मुलगा एका चाकाशी खेळत आहे। या चाकाचा आकार म्हणजे वर्तुळाकार। आपल्या घरातील कुकरच्या रिंगा सुद्धा वर्तुळाच्या आकारात असतात। या उलट जर आपण चेंडू बघितला तर चेंडूचा आकार कुठला? तो वर्तुळाकार नाही, तो गोलाकार आहे। वर्तुळ व गोल यामध्ये काय फरक आहे? तर गोल ही एक तीनमितीय आकृती आहे, या उलट वर्तुळ ही एक दोनमितीय आकृती आहे। चेंडू हा वर्तुळाकार नाही तर तो गोलाकार आहे, या उलट चेंडूची सावली मात्र वर्तुळाकार आहे। गोलाचे अजून एक उदाहरण म्हणजे लाडू। तर मित्रांनो, हा झाला वर्तुळ व गोल या दोन शब्दांमधील फरक। मित्रांनो, आता आपण बघणार आहोत वर्तुळांचे प्रकार। एकरूप वर्तुळ, एकरूप वर्तुळ म्हणजे समान त्रिज्या असणारी वर्तुळे। ए हा केंद्रबिंदू असणारे वर्तुळ बी हा केंद्रबिंदू असणारे वर्तुळाशी एकरूप आहे, कारण या दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या या समान आहेत आणि म्हणून त्यांचे क्षेत्रफळही समान आहे, कारण वर्तुळाचे क्षेत्रफळ हे त्याच्या त्रिज्येवर अवलंबून असते आणि म्हणून जर त्रिज्या समान असेल तर क्षेत्रफळही समान असायला हवे। वर्तुळांच्या प्रकारातील दुसरा प्रकार म्हणजे समकेंद्री वर्तुळे। समकेंद्री वर्तुळे म्हणजे समान केंद्र असणारी वर्तुळे। या ठिकाणी या दोन्ही वर्तुळांचे केंद्र समान आहे आणि ते म्हणजे ए होय। दुसरा प्रकार म्हणजे छेदणारी वर्तुळे। ए बी सी हा केंद्रबिंदू असणारी तीन वर्तुळे एकमेकांना छेदतात। आता आपण बघूया वर्तुळाच्या जीवांचे काही गुणधर्म। त्यासाठी एक वर्तुळ घेऊया ज्याचा केंद्रबिंदू ओ हा आहे। आता या वर्तुळाची ए बी ही एक जीवा घेऊया। आता वर्तुळाच्या केंद्रावरून ओ सी हा या जीवेवर एक लंब घेऊया। ओ सी हा लंब ए बी या जीवेला दोन समान भागात विभागतो, म्हणजेच वर्तुळ केंद्रावरून जीवेवर काढलेला लंब त्या जीवेला दुभागतो। जीवांच्या गुणधर्मातील दुसरा गुणधर्म म्हणजे वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतील तर त्या समान लांबीच्या असतात। हे वाक्य समजून घेण्यासाठी एक वर्तुळ घेऊया ज्याचा केंद्रबिंदू ए हा आहे। आता वर्तुळावरील बी हा दुसरा कुठलाही एक बिंदू घेऊया व बी सी ही एक जीवा काढूया। आता या जीवेवर वर्तुळाच्या केंद्रापासून ए एम हा लंब टाकूया, म्हणजे बी सी या जीवेचे वर्तुळाच्या केंद्रापासूनचे अंतर ए एम एवढे आहे। आता बी डी ही वर्तुळाची दुसरी एक जीवा घेऊया। या जीवेवर वर्तुळाच्या केंद्रापासून ए एन हा लंब टाकूया, म्हणजे बी डी या जीवेचे वर्तुळाच्या केंद्रापासूनचे अंतर ए एन एवढे आहे। आता जर ए एम बरोबर ए एन असेल तर बी सी बरोबर बी डी असेल, म्हणजेच जर ए एम बरोबर ए एन तर बी सी बरोबर बी डी। आता आपण बघणार आहोत एका, दोन आणि तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे।
सर्वप्रथम एका बिंदूतून जाणारी वर्तुळे. एका बिंदूतून जास्तीत जास्त किती वर्तुळे जाऊ शकतात? असंख्य. आकृतीत आपण सहजपणे बघू शकतो की पी या कुठल्याही एका बिंदूतून असंख्य वर्तुळे जाऊ शकतात. तसेच आता दोन बिंदूतून जाणारी वर्तुळे. पी हा एक बिंदू घेऊया आणि क्यू हा दुसरा एक बिंदू घेऊया. या दोन बिंदूतून किती वर्तुळे जाऊ शकतात? आकृतीत आपण सहजपणे बघू शकतो की एका बिंदूप्रमाणे कोणत्याही दोन बिंदूतून असंख्य वर्तुळे जाऊ शकतात. मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की कोणत्याही एका बिंदूतून असंख्य वर्तुळे जाऊ शकतात आणि कोणत्याही दोन बिंदूतून असंख्य वर्तुळे जाऊ शकतात. आता आपण बघणार आहोत की तीन बिंदूतून किती वर्तुळे जाऊ शकतात. यामध्ये दोन प्रकार आहेत. जर ते तीनही बिंदू नैक रेषीय असतील, म्हणजेच तीनही बिंदू हे एका रेषेवर नसतील, तर त्या तीन बिंदूतून केवळ एक आणि एकच वर्तुळ जाऊ शकते. गंमत म्हणून तुम्ही घरी प्रयत्न करू शकता की या तीन बिंदूतून या एका वर्तुळाच्या ऐवजी दुसरे कोणते वर्तुळ जाऊ शकेल का. मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितले की तीन बिंदू जर नैक रेषीय असतील तर त्या तीनही बिंदूंमधून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते. आता आपण बघणार आहोत की जर तीन बिंदू एक रेषीय असतील तर त्या तीनही बिंदूंमधून जाणारे किती वर्तुळ असू शकतात. त्यासाठी एक रेषा घेऊया आणि या रेषेवर ए बी व सी असे कोणतेही तीन बिंदू घेऊया. आता थोडा विचार करूया की असे एखादे वर्तुळ असू शकेल का की जे या तीनही बिंदूंमधून जाईल. बरोबर, नक्कीच नाही. असे एकही वर्तुळ नाही जे या तीनही बिंदूंमधून जाऊ शकेल. म्हणजेच तीन समरेषीय बिंदूतून एकही वर्तुळ जाऊ शकत नाही. आता आपण बघणार आहोत वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. स्पर्शिका म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी एक वर्तुळ घेऊया ज्याचा केंद्रबिंदू ए आहे. आता एक रेषा घेऊया एल. आकृतीत आपण बघू शकतो की रेषा एल आणि वर्तुळ या दोन्हींमध्ये एकही बिंदू सामायिक नाही. आता एक काम करूया, एल या रेषेला वर्तुळाच्या जवळजवळ नेऊया. एक वेळ अशी येईल की एल ही रेषा वर्तुळाच्या एकदम जवळ जाऊन पोहोचेल. म्हणजेच एल ही रेषा आणि वर्तुळ या दोन्हींमध्ये एक बिंदू हा सामायिक असेल. अशा वेळी एल या रेषेला या वर्तुळाची स्पर्शिका असे म्हणतात. आता एल या रेषेला थोडेसे अजून आत घेऊन जाऊया. आता एल ही रेषा वर्तुळाला दोन बिंदूंमध्ये छेदते. आता एल ही रेषा वर्तुळाची वृत्तछेदिका म्हणून ओळखली जाते. म्हणजेच पहिल्या आकृतीमध्ये एल रेषा आणि वर्तुळ यामध्ये एकही बिंदू सामायिक नव्हता. दुसऱ्या आकृतीमध्ये एल रेषा आणि वर्तुळ यामध्ये एक आणि एकच बिंदू सामायिक आहे. म्हणून एल ही रेषा वर्तुळाची स्पर्शिका झाली. आता तिसऱ्या आकृतीमध्ये एल ही रेषा वर्तुळाला दोन बिंदूंमध्ये छेदते. म्हणजे एल ही रेषा वर्तुळाची वृत्तछेदिका झाली. या स्लाइडमध्ये आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणजेच टँजंट थेरम बघणार आहोत. यासाठी ए हा केंद्रबिंदू असणारे एक वर्तुळ घेऊया. या वर्तुळाला छेदणारी एक रेषा घेऊया जी एम व एन या बिंदूंमध्ये वर्तुळाला छेदते. म्हणजे एम एन ही वर्तुळाची जीवा झाली जी त्रिज्येला लंब आहे. आता या जीवेला स्वतःला समांतर अशी वर्तुळाच्या बाहेरील बाजूस सरकवत नेऊया. समांतर यासाठी की जीवा व त्रिज्येमधील कोण बदलणार नाही. आपण बघू शकतो की जीवा जसजशी बाहेर सरकते तसे एम व एन हे बिंदू एकमेकांच्या जवळ जात आहेत व एक वेळ अशी येते की हे दोनही बिंदू एकमेकात सामावून त्यांचा पी हा एक बिंदू बनतो. येथे एम एन ही जीवा आता वर्तुळाची स्पर्शिका बनते. लक्षात घ्या, समांतर सरकवल्यामुळे जीवा व त्रिज्या यांच्यामधील कोण बदलला नाही. तो आधी काटकोन होता व आताही तो काटकोन आहे. यावरून लक्षात येते की वर्तुळाची पी या बिंदूमधून जाणारी स्पर्शिका व त्रिज्या यामधील कोण काटकोन असतो.
हे आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. या प्रमेयाची गणिती सिद्धता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जाण्याआधी आज आपण काय शिकलो ते परत एकदा बघूया. सर्वप्रथम आपण वर्तुळ आणि गोल या दोन शब्दांमधील फरक समजावून घेतला. त्यानंतर आपण वर्तुळाचे प्रकार पाहिले. त्यानंतर आपण जीवा आणि जीवांचे गुणधर्म समजावून घेतले. त्यामध्ये पहिला गुणधर्म आपण पाहिला की वर्तुळाच्या केंद्रावरून जीवेवर टाकलेला लंब त्या जीवेला दोन समान भागात विभागतो. दुसरा गुणधर्म आपण पाहिला की वर्तुळाच्या दोन जीवा जर केंद्रापासून समान अंतरावर असतील तर त्या दोन जीवा समान लांबीच्या असतात. त्यानंतर आपण एक, दोन आणि तीन बिंदूंतून जाणारी वर्तुळे पाहिली. त्यानंतर आपण वृत्तछेदिका आणि स्पर्शिका म्हणजे काय ते समजावून घेतले. आणि शेवटी आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय शिकलो, ज्यामध्ये आपण पाहिले की वर्तुळावरील कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. धन्यवाद.